रमा रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन दाबा, नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा। नमस्कार, रमा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कढी पकोडे करणार आहोत खास टिपसोबत। सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे 1.5 वाटी। त्यामध्ये आपल्याला एक बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, 1/2 चमच हळद आणि आमचा हा घरगुती लाल मसाला मी वापरलेला आहे, जिरे 1/2 चमच घेतलेले आहेत, मीठ चवीनुसार घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मी 1/2 वाटी दही घालत आहे, त्यामुळे भजी सॉफ्ट बनणार आहेत आणि चवही छान लागणार आहे भज्यांना। याच्यामध्ये आपण दही वापरल्यामुळे फक्त 2 चमचच पाणी घेतले आहे मी, आणि 5 मिनटं हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। 5 मिनटानंतर पहा, भजीचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण भजी करूया। तेल गरम झालं की चिमूटभर मीठ टाकायचे आहे, त्यामुळे भजी तेलकट बनत नाहीत। थोडंसं आपण भजीचं पीठ टाकून बघूया तेल गरम झालं आहे की नाही। आता ते काढून घेऊया आणि छोटे छोटे भजी आपण तयार करून घेऊया। भजी आपल्याला मीडियम गॅसवरती तळायचे आहेत। जर आपण स्लो गॅसवर भजी तळली तर भजी आतमधून कच्ची राहतील, व फास्ट गॅसवरती जर आपण भजी तळली तर भजी करपून जातील। अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घ्यायची आहेत। आता आपण कढी बनवण्यासाठी दही घेतलेलं आहे 2 कप, त्यामध्ये 2 चमच बेसन पीठ घ्यायचे आहे आणि 1 चमच हळद घालायची आहे। व्यवस्थित फेटून घेऊया, म्हणजे कढीमध्ये दहीच्या गाठी राहणार नाहीत। दोन ग्लास मी पाणी घेतलेले आहे, पाण्याचा आपल्याला वापर जास्त करायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मेथीचे 7-8 दाणे टाकायचे आहेत, 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकायचं आहे। 2 लाल मिरच्या मी मध्ये अशा तोडून टाकलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही फोडणी कढी पकोडे झाल्याच्या नंतरही देऊ शकता, पण मी अगोदरच देते आणि त्या फोडणीमध्ये कढी पकोडे शिजले की छान टेस्ट लागते। मी आमचा घरगुती लाल मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामध्ये गरम मसालाही मिक्स आहे। आता आपण दही आणि बेसनाचे मिश्रण याच्यामध्ये टाकायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मी याच्यात आणखीन 2 ग्लास पाणी टाकलेले आहे, कारण की आपली कढी जेव्हा होणार तेव्हा ती घट्ट होते, त्याच्यामुळे पाण्याचा वापर जास्त केलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। छानपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे। पहा, 10 मिनटं झाल्यानंतर आपले कढी तयार आहे। 10 मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये भजी टाकायचे आहेत आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर आपली कढी पकोडे तयार झालेले आहेत। आता पाहूया काही टिप्स। पहिली टिप्स आहे, भजीचे पीठ मिक्स करताना त्याच्यात दही वापरावी, त्यामुळे भजी आतून नरम व चविष्ट बनतात। तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही घेऊ शकता, त्याच्यामुळेही भजी नरम बनतात। दही आंबट घेऊ नये, नाहीतर पूर्ण कढी आंबट होते। कढी बनवताना दही फेटून घ्यावी, त्यामुळे कढीमध्ये दहीची गाठी राहत नाहीत। भजी बनवताना जिरेऐवजी ओवासुद्धा घेतला तरी छानपैकी भज्यांना चव येते। भजी बनवताना लाल मसाल्याऐवजी मिरची, जिरे, लसूणचा ठेचा वापरावा, त्यामुळे भजींना छान चव येते। भजी तळताना कमी गॅसवर जर आपण तळली तर ती आतमध्ये कच्ची राहतात, मोठ्या गॅसवर भजी तळली तर ती करपतात, त्यामुळे भजी मीडियम गॅसवर तळावी। कमी गॅसवर कढी बनवली तर दही फाटते, त्यामुळे मीडियम गॅसवर कढीला उकळी आणावी। मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, लाल मिरची याची फोडणी तुम्ही कढी पकोडे झाल्याच्या नंतरही सर्व्ह करताना देऊ शकता। तुम्हाला जर माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बाजूचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।